नमस्ते बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकातील पान नंबर 30, 31 आणि 32, वाचन गट 3, उ न स प उ त, पहिला उकार आणि दुसरा उकार यांची ओळख। मुलांनो, आता चित्रे नीट पहा आणि त्यांची नावे सांगा। उंदीर। बरोबर। आता उखळ। उंट। छान। नळ। नोटा। नाक। मुलांनो, वाचा पाहू। न। न कसा लिहायचा पहा। आधी अर्धा गोल, मग त्याला आडवी रेष, उभी रेष आणि डोक्यावरती रेषा। ऊ। आणि हा लिहिणार कसा? एक अर्धा गोल काढू, दुसरा अर्धा गोल काढू आणि डोक्यावरती रेषा। आणि हा आहे पहिला उकार, ऊच चिन्ह। त्याला आपण ऊ असं वाचायचं। जसे क ला ऊ कू, म ला ऊ मू, ल ला ऊ लू, घ ला ऊ घू, र ला ऊ रू, ब ला ऊ बू, न ला ऊ नू। मुलांनो, आता चित्रे नीट पहा आणि त्यांची नावे सांगा। सैनिक। ससा। सायकल। आता वाचा। स। स लिहायचा कसा? अर्धा गोल, त्याला थोडीशी गाठ मारून खाली यायचं, पुन्हा छोटीशी आडवी रेष, उभी रेष आणि डोक्यावरती रेषा। मुलांनो, आता चित्रे नीट पहा आणि त्यांची नावे सांगा। पतंग। पपई। आता वाचा। प। प लिहायचा कसा? उभी रेष, थोडी वळवून आडवी, पुन्हा उभी रेष आणि डोक्यावरती रेषा। पाऊस। ऊस। नऊ। आता वाचा। ऊ। ऊ कसा लिहायचा? अर्धा गोल, त्याला अजून एक अर्धा गोल थोडासा पुढे लांबवायचा आणि त्याला शेपटासारखा अजून एक अर्धा गोल काढायचा, डोक्यावरती रेषा। तलवार। ताट। तबला। तराजू। तीन। आता वाचा। त। त कसा काढणार? आडवी रेष, ती थोडी खाली वळवून तिरपी करायची, उभी रेष, डोक्यावरती रेषा। मुलांनो, हा आहे दुसरा उकार, ऊच चिन्ह। याला आपण ऊ असं वाचायचं। न ला ऊ नू, स ला ऊ सू, प ला ऊ पू, त ला ऊ तू। आता शब्द वाचा। सोई। पूरी। सूर। सूप। तूप। तूला। बालमित्रांनो, तुम्हाला जी जी अक्षरे वाचता येतात त्यांना उकार जोडून ती वाचण्याचा प्रयत्न करा।
म्हणजे तुम्हाला उकाराचे शब्दही नक्कीच वाचता येतील. असाच सराव करत राहा. धन्यवाद.